हॅलो, मी डॉक्टर विजय येवले, चाइल्ड स्पेशलिस्ट, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई. आपण सगळे आता ह्या COVID-19 आजारामुळे लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये घरी आहात. या परिस्थितीमध्ये बाहेर पडणं पण मुश्किल आहे, परंतु आपल्या घरात जी मुलं असतात त्यांना या सीझनमध्ये वेगवेगळे विकार व्हायची शक्यता असते. आपण जर कॉमन सीझनल इलनेस बघितले तर वर्षानुवर्षे आपल्याला सर्वांना कल्पना असेल की ह्या सीझनमध्ये बाळांना साधारण व्हायरल फीवर किंवा उलटी जुलाब किंवा कान गोवर कांजण्याचे विकार व्हायची शक्यता असते. अर्थात गोवरचं प्रमाण आपल्या भारतामध्ये खूप प्रमाणात कमी आलेलं आहे, परंतु उकाडा ऊन सुरू झालं की कांजण्या दिसायला सुरुवात होते. तर ह्या परिस्थितीमध्ये बाहेर न पडता तुम्हाला ह्या आजारापासून बाळाला वंचित ठेवण्यासाठी काय काय करता येईल याच्यावर आपण थोडक्यात विचारविनिमय करूया. सर्वप्रथम ताप ज्यावेळेस येतो मुलाला, ताप येण्यामागे हेतू असतो. बाय अँड लार्ज हे व्हायरसेस श्वासोच्छ्वासामार्फत आपल्या शरीरात जातात आणि आपण अन्न पाणी दूध वगैरे उकळतो त्यामुळे शरीर तापलं तर ह्या व्हायरसचा नायनाट होतो. त्यामुळे ताप येणं हे आपल्या प्रतिकार शक्तीचं एक लक्षण असतं, त्यामुळे त्याला गांगुळ जाऊ नका. जर ताप आला तर एक साधारण टेंडन्सी असते की आपण मुलाला म्हणजे पांघरून देतो, गरम कपडे घालतो. तसं न करता कमी कपडे सैल कपडे घालावेत जेणेकरून ताप वाढणार नाही. आणि पॅरासिटामॉल नावामध्ये सर्वात सुरक्षित औषध असतं, ते इमर्जन्सीमध्ये आपण वापरू शकता. सर्वात उत्तम हे राहील की कोविडच्या या कालावधीत बरेच आपले डॉक्टर फोनवर आपल्या संपर्कात आहेत आणि आपण फोन करून त्यांचा सल्ला घेऊ शकता, डोस किती द्यावा काय त्याप्रमाणे. उलटी जुलाब हा एक कॉमन प्रकार असतो जो मुलांना होत असतो वरचेवर, आणि इनव्हेरिएबली हे काहीतरी पिण्याच्या पाण्यातनं खाण्यातनं किंवा अनावधानाने मुलं जेव्हा तोंडात बोटं घालतात त्या माध्यमातून हे व्हायरसेस शरीरात जातात. त्याचं संक्रमण टाळण्यासाठी स्वच्छता बाळगणं हे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, समजा मुलाला उलटी किंवा जुलाब झाले तर परत तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने आपण उलटीसाठी घरगुती एखादं औषध देऊ शकता. इमर्जन्सीसाठी ओंडेनसट्रॉन नावाचं एक औषध असतं, त्याचे वेगवेगळे ब्रँड बाजारात उपलब्ध आहेत, ते घरी ठेवू शकता. आणि उलटी आणि जुलाब साधारणपणे व्हायरल इन्फेक्शन म्हणून होतात, तर त्यामुळे डिहायड्रेशन म्हणजे शरीरातलं पाण्याने क्षार कमी होतात. त्याच्यासाठी तुम्ही घरगुती उपाय म्हणून काय करू शकता तर मीठ साखर पाणी म्हणजे एक मुठ साखर आणि थोडंसं चिमूटभर मीठ एक लोटा पाण्यामध्ये टाकून त्याचं मिश्रण बनवू शकता आणि ते बाळाला वारंवार देऊ शकता. किंवा मेडिकल स्टोअरमध्ये प्रिस्क्रिप्शनशिवाय ORS WHO ORS ची पावडर मिळते, तर एक पाकिट 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून ते तुम्हाला बाळाला वारंवार होऊ शकता. दुसरी एक मोठी गैरसमज आपल्यात असतो की उलटी जुलाब झाले तर बाळाचं खाणं पिणं बंद केलं जातं. तसं न करता त्याचा रोजचा जे आहार सुरू असतो, ज्या गोष्टींची बाळाला सवय असते ते कंटिन्यू केलं पाहिजे. एखादं बाळ लहान असेल आणि अंगावर सुद्धा त्याला चालू असेल तर नक्कीच त्या अंगावर सुद्धा कंटिन्यू करायला पाहिजे. त्याच्यात पाणी, क्षार, कॅलरीज, प्रोटीन सगळं काही मिळतं, तर ह्या गोष्टी त्यांना दिल्या गेल्या. सर्दी पडसं जनरली हे तुरळक आजार असतात आणि बाळांना काही त्याची गरज पडत नाही. सर्दी पडसाची जी औषधं असतात ते रोकटोक प्रमाण बऱ्याच वेळा वापरले जातात, तर त्याचा वापर शक्यतो टाळावा. आपलं सलाईनचे नाकात टाकायला काही मिळतात ते इमर्जन्सीचे तुम्ही वापरू शकता, जेणेकरून चोंबलेलं नाक किंवा बंद नाक उघडू शकतं. आणि याच्या व्यतिरिक्त जे काही तुरळक आजार असतात, आज सुदैवाने ह्या IT शास्त्रात इतकी IT याच्यात इतकी प्रगती झाली आहे की आपण आपल्या डॉक्टरांची ऑडिओ आणि व्हिडिओ मार्फत संपर्क करू शकता आणि त्यांचा सल्ला घेऊ शकता. तर ह्या कोविडच्या कालावधीमध्ये लॉकडाऊन जोपर्यंत घोषित केलेला आहे तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा आणि ॲट द सेम टाईम आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी हे घरगुती उपाय तुम्ही नक्कीच वापरू शकता. बाळाला चांगला आहार, भरपूर पाणी आणि स्वच्छ वातावरण, आणि मला 100% खात्री तुम्ही बाळाचं लसीकरण वेळच्या वेळी करून घेतलेलं असेल, तर ह्या सर्व गोष्टीचं काटेकोरपणे पालन केलं तर आपल्या मुलांना मोठ्या प्रकारचा कुठलाच आजार होणार नाही.